गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिला पुलकेशीच्या घराण्यातील होते असे सांगितले जाते. श्रीपाद बाळासाहेब पाटणकर साळुंखे हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असल्याने मंदुरे येथील 1906 झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय 3 असतानाच त्यांच्या आईचे व महाराज 5 असतानाच वडिलांचे निधन झाले. लहानपणापासून त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती. वयाच्या 6 त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायाबरोबर ते 32 शिराळा येथे आले. तेथे वयाच्या 7 नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांनी चित्रानंद स्वामी यांची भेट झाली. एकदा बद्रीनाथ जवळील व्यास गुंफेत महाराज अतिशय दमून भागून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले. साधूंनी त्यांच्या कमंडोलूतील पाणी श्रीपाद त्यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडोलूतील हिरवेगार कोथिंबीरेसारखे गवत खायला दिले. त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले, आजपासून तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल. सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल. तू आता दक्षिणेकडे चालत राहावे. त्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हा लपेष्टा भोगत ऋषिकेशला येऊन पोचले. नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला. थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोकस्वामी किंवा महाराज यांनी या नावाने ओळखू लागले. महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले. तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले. तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते. त्यावेळी त्यांच्याजवळच कोल्हापूरचे राजे व काही सरदार सहज येऊन थांबले होते. त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले. पुढे त्यांनी दाजीपूर येथे 1 तप केले. सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या अरण्यात कंदमुळे झाडापाला वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तेथे रमले. पुढे पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले. भूतविद्या जारण मारण उच्चाटन विद्या बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचे शोध व तप करू लागले. या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले. त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्याचा अनुभव येऊ लागला. त्या ठिकाणी पुन्हा कायाकल्प करून ते निरनिराळ्या विद्यांचे शोध लावू लागले व ती सिद्ध होऊ लागले. महाराज त्या जंगलात एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहत पाऊस पडण्याअगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालींचा वाक आपट्याच्या झाडांच्या सालीचा वाक व पळसाच्या पानांचे इरले करून पावसापासून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार करीत असत. वरील झाडांच्या वाकापासून लंगोट्या टॉवेल अंगावर घेण्याचे शाली अंथरूण पांघरून अशा प्रकारची नवनवीन वल्कले धारण करून पावसाळ्याच्या दिवसात या इरल्याखाली राहायचे आणि तप करायचे असे जीवन जगणे त्यांना आवडत होते. पुढे भ्रमण करीत करीत महाराज गगनगडावर पोहोचले. तेथे त्यांनी जलतपश्चर्या केली. नाथ संप्रदायातील महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले. नेपाळ भूतान मानसरोवर गौरीशंकर गोरख दरबार गोरखपूर पशुपतीनाथ येथून ते अलमोंडा येथे गेले. गंगा नदीच्या खोरे हिमाचल प्रदेश येथूनही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रवास केला. गगनगिरी महाराजांना विश्वगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धयोगी गगनगिरी महाराजांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र आश्रमातील पर्णकुटी 4 फेब्रुवारी 2008 पहाटे 3:30 ध्येय ठेवला. महानिर्वाणाच्या समयी महाराजांचे वय 103 होते. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गगनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गगनगिरी आश्रम येथे दिनांक 2 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी गगनगिरी आश्रम व विविध लायन्स क्लब यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शिबिर कान नाक घसा त्वचा रक्तदाब तपासणी बालरोग स्त्रीरोग तपासणी हाडांची तपासणी मेमोग्राफी तपासणी यांचे आयोजन करण्यात आले. यावेळी 1000 लोकांनी याचा लाभ घेतला. या सर्वांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.